राष्ट्रवादीचे आमदारांना घरवापसीचे वेध लागलेले असताना चेतन तुपे हे शरद पवारांसोबतच एका व्यासपीठावर पाहायला मिळाले. आमदार चेतन तुपे पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का याची चर्चा सुरू झाली. तर चेतन तुपे यांनी ही शक्यता फेटाळली असली तरी तुपेंबाबतच्या चर्चा मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे घरवापसीच्या तयारीत. शरद पवारांसोबत चेतन तुपे एकाच व्यासपीठावर. तुपेंनी चर्चा फेटाळली, तटकरेंचे पवारांना टोले. पुण्यात सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या सोहळ्यात शरद पवारांसोबत आमदार चेतन तुपेही उपस्थित होते. चेतन तुपेंच्या उपस्थितीनं राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यातील अनेक आमदारांचं जसं तळ्यात मळ्यात सुरू आहे तसंच चेतन तुपेंचंही आहे का अशी चर्चा सुरू झाली. स्वतः चेतन तुपेंनी या चर्चेचा इन्कार केलाय. कार्यक्रम नॉन पॉलिटिकल होता. सातारा मित्रमंडळ हडपसरच्या वतीनं हा कार्यक्रम केला होता. मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे, आमदार या नात्यानं मला आमंत्रित केलं होतं आणि आमच्या भागामध्ये सातारा मित्रमंडळाचे मोठे सगळे काम आहे त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो होतो. त्यामुळे तुमच्या जे सगळे काही विचारायचं आहे त्याचं काही हे औचित्य नाही. कार्यक्रम राजकीय नव्हता. व्यासपीठावरही चेतन तुपे आणि शरद पवारांमध्ये खूप अंतर होतं. दोघांमध्येही संवाद झाल्याचं दिसलं नाही. स्वतः राष्ट्रवादीनंही या चर्चेचा इन्कार केलाय. सुनील तटकर यांनी शरद पवारांवरच निशाणा साधलाय. काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतात, कोणाच्या व्यासपीठावरती कोण गेलं म्हणजे काही विचार बदलले असं नाही. मी सांगितलं ना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला तर असं सांगण्यात आलं होतं आमचे एक उमेदवार 100% पडणारच आहेत. तर ज्याने उमेदवार उभे केले त्यांना 12 पुढे जाताना त्यामुळे कोणाच्या बाजूने कल आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पाहता चेतन तुपेंनी आयत्या वेळेला कोणती वेगळी भूमिका घेतल्यास आश्चर्य वाटू देऊ नये. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.